अमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळक घडामोडींसाठी पाहत रहा जेबीएन महाराष्ट्र। नमस्कार, मी मृणाल चौधरी, पाहूया काही ठळक वृत्त। गावागावात अवैध धंद्यांना ऊत आलेला आहे। गावठी दारू पाडून अवैधरित्या दुकान चालवले जाते। ग्रामपंचायत आणि पोलीसही यावर कारवाई करत नाही, त्यामुळे जळगाव तालुक्यातील वावडता गावातील संतप्त महिलांनी दारूच्या बाटल्या ग्रामपंचायतीच्या कार्यालयासमोर फोडल्या आहेत। इतकेच नाही तर पुन्हा विक्री करण्याचा प्रयत्न झाला तर विक्रेत्यांवर हल्ला चढवण्याचा निर्धारही त्यांनी केला आहे। अनेक गावात सुरू असलेल्या अवैध धंद्यांवर पोलीस कारवाई करत नसल्याचा नागरिकांचा प्रामुख्याने महिलांचा आरोप आहे। या दरम्यान जळगाव तालुक्यातील वावडता गाव परिसरात देखील अशाच प्रकारे गावठी दारू सट्टा पत्ता सुरू असल्याने अनेक तरुण त्याच्या आहारी जाऊन कुटुंब उद्ध्वस्त होत असल्याने गावातील महिलांनी आज रुद्रावतार धारण केला होता। संतप्त महिलांनी आज ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून दारूच्या बाटल्या फोडून निषेध नोंदवलाय। शिवाय आता गावात कोणी दारू विक्री करण्याचा प्रयत्न केला तर त्याच्यावर हल्ला चढवल्याशिवाय राहणार नाही असा निर्धार देखील महिलांनी यावेळी केला आहे। महिलांचा हा संताप पाहता ग्रामपंचायतीने ग्रामसभा बोलवून गावात दारूबंदी करण्याचा ठरावही मंजूर केला आहे। आपल्या बरोबर मीटिंग मध्ये तिर मारायचं सापडलं जर नाही आले हे बाई नाही आली तिर मारायची घरात बसून तिर मारायची नाही तिला डायरेक्ट मारायचं आले आमच्या सुनाला भी न्याय मिळाला नाही आणि गाव असतोय आजचं ऐकून घेता या कानाला ऐकता आणि या कानाला सोडून देता हे आम्हाला मुळे चालणार नाही। आम्ही डायरेक्ट त्यांना भी दारू पाडली त्याच्या घरामध्ये डायरेक्ट आम्ही हमला करू हे नाही तर आम्ही ग्रामपंचायतीवर हमला करू हे आमचा माणसं इकडे होऊन जा माणसं इकडे वा आपले आपले माणसं इकडे वा माणसं इकडे वा सगळे नुकसान झालं माणूस गेला जीवन पोरग गेलं त्याचे तीन लेकर मी वाटते एक पोरगीच लग्न करलं एक पोरण पोरग्या मापशी आहे काय करवा कोणी काय देत नाही म्हाताऱ्या माणसं ऐका करता पाहिजे आमले दारू बंद पाहिजे घरात जाते आमचे लहान लहान मुलं आहे ना रविवारी काहीच राहत नाही आम्ही बोलायला गेलं तर ते डायरेक्ट सांगता की तुमच्या नवऱ्यांना तुम्ही आवरून घ्या आम्ही आम्ही काय म्हणून आम्ही हप्ते देतो म्हणे डायरेक्ट स्पष्ट बोलतात आम्ही काय करायचं मग काहीच करू शकणार डायरेक्ट स्पष्ट सांगतात आम्हाला आम्हाला पुढे बोलायचा चान्स येते काय कसे तुमचे माणसं तुम्ही आवरून घ्या ते माणसं जर आवर आले तर आम्ही कशाला तुम्हाला बोलले असते हा तुम्ही हप्त्याची मजुरी जर त्यांच्यापैकी घालता आम्ही काय काय म्हणता आम्ही काय करू शकतो काय करू शकतो
स्वतः पाडता आणि स्वतः पिऊ असं लायसन काढलेलं आहे मी. त्या दिवशी एवढा ड्रम पकडला, त्या दिवशी मुलांनी लोटून दिला, एवढा ड्रम पकडला मी. 3 दिवस दारू बंद असताना एवढा ड्रम सापडला. तोच माणूस मला बोलला होता की मी स्वतः पाळीन स्वतः पिन म्हणे. म्हणजे तू एकट्यांच्या काय एवढा ड्रम दारू एकटा पितो का तू? असं बोलायला गेली टाकून त्यांच्या बाया म्हणे तुझा नवरा आमच्याकडे दारू पिते. माझा नवरा कुठे बी पियो, पण दारू तर पेत असतो ना. रविवारी तो आम्हाला 1 रुपया देत नाही. आम्ही काय खायचं काय खायचं? हा आम्हाला न्याय द्या, आम्हाला दारू बंद पाहिजे काय सबसे. त्या महिलांना आपल्या गावात दारू सट्टा बुडार अशा प्रकारची अवैध धंदे बंद करण्यासाठी तुमची संमती जर असेल तर त्यांनी आपले दोन्ही हात वर करायचे. या बातमीत इथेच थांबूया. ताज्या अपडेट्ससाठी www.jbnmaharashtra.com या आमच्या वेबसाईटला लॉग इन करा. तसेच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील JBN News ॲप डाउनलोड करून JBN महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा. नमस्कार.